हुतात्मा स्मारक चिमूर येथे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भभर सामूहिक उपोषण व आत्मक्लेश आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे करण्यात आले. विदर्भाच्या हक्काचा 150 लाख कोटी रुपयांचा निधी उर्वरित महाराष्ट्राने पळवून नेला व विकासाच्या दृष्टीने मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा यांच्या तुलनेत विदर्भ खूपच मागे आहे असे चित्र निर्माण झाले असून आज जर विदर्भ राज्य वेगळा झाला तर असंख्य फायदे या विदर्भ राज्यातील जनतेस होऊ शकते व असंख्य प्रमाणात बेरोजगारांना नोकऱ्याची संधी प्राप्त होणार व विकासाच्या दृष्टिकोनातून उच्चांक गाठू शकेल. याकरिता विदर्भ राज्य होणे काळाची गरज आहे. यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर रमेश कुमार गजभिये, अरविंद सांदेकर, राजूभाऊ कापसे, नरेंद्र राजूरकर, सुरेश डांगे, पिटाळे सर, गजानन अगडे, मोनाली ठाकरे व असंख्य जनता या विदर्भ राज्य आंदोलनाला उपस्थित होते. यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्ती कुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी विदर्भ राज्य आंदोलनाला भेट दिली. तेवढं जर सोडलं तर विदर्भाच्या वाट्याला औद्योगिक विकास सुद्धा आलेला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वांना माहीत आहेत. शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की भावी पिढीच्या हातात संपन्न विदर्भ किंवा संपन्न महाराष्ट्र देण्यापेक्षा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केल्याप्रमाणे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य 503,807 कोटीच्या कर्जाखाली बुडलेलं आहे. प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली असलेलं हे राज्य विकासाच्या गप्पा मारत असताना कर्ज घेतल्याशिवाय विकास साधता येत नाही अशी ही दुरावस्था निर्माण झालेली आहे. मग आम्ही आमच्या पुढच्या पिढीला विकासाचं गाजर दाखवून केवळ यांना कर्ज ठेकलं राहायचं का किंवा यांच्यापासून मग वेगळा विदर्भ मागून आपण आपली स्वतंत्र चूल म्हणून आपण आपला विकास करून घेऊ शकतो का ही भावना असल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे अशी एक भावना निर्माण झाली आणि त्यातून यासाठी आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन करत आहोत. खऱ्या अर्थानं आत्मक्लेश करण्याची पाडी ही या शासनकर्त्यांनी आमच्यावर आणली. वेगळा विदर्भ राज्य ही हा खूप जुनी मागणी आहे. वास्तविक पाहता जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांचीच ही मूळ मागणी होती. आज ते बदल देत आहेत आणि त्या बदलण्याचा निषेध असेल कदाचित किंवा वेगळा विदर्भ व्हावा ही आमची मागणी आहे. आणि हे आंदोलन जर यशस्वी करायचं असेल तर लोकांनी सहभाग देणं अत्यंत आवश्यक आहे.